सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला असला तरीही पर्यटन विकासाची हालचाल दिसत नाही। पर्यटनाच्या नावाखाली 25 वर्षापूर्वी ताज ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलसाठी जमिनी घेण्यात आल्या, अशा 250 एकर जमिनी पडून आहेत, त्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात असे प्रतिपादन माजी आमदार शिवराम दळवी यांनी पत्रकार परिषदेत केले। हा जिल्हा टूरिझम जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला, पण टूरिझम जिल्हा म्हणून घोषित 95, 96, 97 त्या कालखंडामध्ये, नक्की मला तारीख तुम्हाला देता येणार नाही, ते येऊन सुद्धा नंतर हा जिल्हा केंद्राने सुद्धा टूरिझम जिल्हा म्हणून घोषित केला, राज्याने केला, केंद्राने केला, परंतु आज तागायतपर्यंत विकासाची जी पॉलिसी ठरवावी लागते, विकासाचे फ्रेम रूल करावे लागतात, तसे गोवा राज्य आहे, आंतरराज्य आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या राज्यामध्ये सुद्धा केंद्रात राज्य टूरिझम जिल्हा म्हणून घोषित झालं, ते राज्य केंद्रामध्ये सुद्धा टूरिझम राज्य म्हणून घोषित झालेलं आहे, इंटरनॅशनल मॅपवरचे राज्य आहे। या ठिकाणी ताजा येऊ शकलेलं नाही, या ठिकाणी ऑबेरॉय येऊ शकलेलं नाही। आत्ता मला शिराळे गोव्याची आता थोडीशी त्याची सुरुवात झालेली असं मला वाटते, ते सुद्धा मला वाटतं 50 रुमचं हॉटेल आहे की नाही याची मला शंका आहे, अद्याप त्या ठिकाणी मी गेलेलो नाही। आज आपण 100-100 एकर जमीन इथे दिलेली आहे, पण 100-100 एकर जमीन त्यावेळेला देऊन त्यांच्यासाठी या पॉलिसी केल्या होत्या, 30% सबसिडी राज्य शासनाची, 10% सबसिडी केंद्र शासनाची, आणि 10 ते 15% टॅक्स हॉलिडे याचा सेल टॅक्सचा होता। त्यासाठी आपण या जिल्ह्यातले सगळे लोकप्रतिनिधी आपल्या पक्ष बाजूला ठेवून या जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे असेल, ह्या मुद्द्यावर या पर्यटन आणि एकत्र येणं याच काळाची गरज आहे।